महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. अभिरा फाउंडेशन परभणी यांच्या वतीने वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा शहरातील बीरोगना सभागृहात 22 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन संजीवनी मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक मिलिंद सावंत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे होते. यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष राजे देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष भाई कीर्तिकुमार बुरांडे, डॉक्टर बी टी डुटमल, आयोजक भंते मोदितानंद, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष उमेश शेळके, डॉक्टर सुनील तुर्कमान, यशवंत मकरंद, पंकज खेडकर, राजेश रणकांब यांची उपस्थिती होती. आंबेडकरी जलसाकार, गीतकार, गायक तसेच सामाजिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असते. यावेळी डी आर तुपसुंदरे, रानबा गायकवाड, चंद्रकला गायकवाड, शाहीर नामदेव लाहडे यांना यावर्षीचा महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भंते मोदितानंद यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय बगाटे व लक्ष्मी लहाने यांनी केले. अभिरा फाउंडेशनच्या वतीनं आम्ही दरवर्षी तळागाळातील जे खरंच भूतकोरू कलावंत आहेत आणि जे वामनदादाचा विचार खेड्यापाड्यांमध्ये तळागाळापर्यंत वाडी तांड्यावर जाऊन पोहोचतात अशा सर्व कलावंत साहित्यिकांना आम्ही जीवन गौरव कलाभूषण कलारत्न अशा पुरस्काराने आम्ही दरवर्षी सन्मानित करत असतो. हे आमचं 16वं वर्ष आहे आणि या 16व्या वर्षी आम्ही बऱ्याच लोकांना आजही आम्ही पुरस्कार दिलेले आहेत आणि हे सातत्य आमचं इथून पुढे असंच सुरू राहणार आहे. आणि सगळ्यांनी कार्यक्रमाला सहकार्य केलं, कलावंत, शाहीर, साहित्यिक सगळे आले, त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद. म्हणते काय वाटतं की बाबा पुरस्काराने माणसाला प्रेरणा मिळत असते का? माणूस आयुष्यामध्ये काय करतं किंवा काय करत नाही हे त्याचं मोजमाप जर करायचं असेल आणि त्याचा जर कुठं कलावंताचा सन्मान होत असेल, त्याला जे मानपत्र मिळतं किंवा जे पुरस्कार मिळतो ते त्याच्या जीवनाचं सार्थक होतं आणि तिथून पुढं सुद्धा दुसरं काम करण्यासाठी त्याला एक प्रेरणा मिळत असते या पुरस्काराच्या माध्यमातून. म्हणते जे अभिरा फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यात अजून आंबेडकरी चळवळीच्या तरुणांसाठी काय करण्याचा संकल्प आहे, काही आहे का नियोजन? अभिरा फाउंडेशनच्या वतीनं आम्ही विपसना सेंटर, व्यसनमुक्ती, काय श्रामनेर शिबिर, बालशिबिर अशी शिबिरे राहून आम्ही समाजामध्ये एक व्यसनमुक्तीचा धडा किंवा एक निरोगी माणसं आणि व्यसनमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत.